क्विखील प्रस्तुत कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र चितळे उद्योग समूह चंदुकाका सराप अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सुधीर माणके लाईट हाऊस सकोते बेकरी अँड नमकीन्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते राजकारणाच्या सर्वपक्षीय गदारोळामध्ये काही चेहरे हे कायमच उठून दिसतात त्यांचं हेच वेगळेपण ओळखून पक्ष त्यांना संधी देतो आणि ते त्या प्रत्येक संधीचं सोनं करतात महाराष्ट्राच्या राजकारणातलं असंच एक नाव म्हणजे भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आपल्या राजकीय खेळीनं विरोधकांना घाम फोडणारे शेलार क्रिकेटच्या मैदानात मात्र आपल्या राजकीय विरोधकांशी जुळवून घेतात त्याचा प्रत्यय आपण एमसीए निवडणुकीमध्ये घेतलाय एमसीएच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेले हेच आशिष शेलार अचानक बीसीसीआयचे खजिनदार म्हणून बिनविरोध निवडून आले राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष जेव्हा जेव्हा उफाळून आला तेव्हा तेव्हा शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे जे शिलेदार पुढे आले त्यातला प्रमुख चेहरा अर्थातच आशिष शेलार अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसतो तशी शेलारांना मुंबई महापालिका दिसते असं म्हणतात दोन हजार सतरा साली त्यांनी त्यासाठी जंगजंग पछाडलं यशानं त्यावेळी त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला चांगलाच हादरा दिला होता आता पुन्हा एकदा मुंबई महापालिकेची निवडणूक टप्प्यात आली आहे भाजपकडून या निवडणुकीची धुरा शेलारांच्याच खांद्यावर आहे पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणार आहे निवडणुकीमध्ये काही बदल घडवणार का बीएमसी मध्ये सुद्धा करेक्ट कार्यक्रम होणार का या सोबतच राज्याशी संबंधित इतरही विषयांवर बोलण्यासाठी आशीष शेलार आज माझ्या कट्ट्यावर आलेत सर आपलं मनापासून स्वागत धन्यवाद तर आशीष जी सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन बीसीसीआई चे तुम्ही खजिनदार झालात मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष होताय असं वाटत असताना तुम्ही भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या तिजोरीच्या चाव्या आता तुमच्याकडं आलेल्या आहेत की म्हणजे आता हा एक योग योगायोग म्हटला पाहिजे की दोन हजार एकमध्ये वाडेकरांना हरवून शरद पवार बी एम सी एचे अध्यक्ष झाले दोन हजार अकरामध्ये वेंगसरकरना हरवून विलासराव झाले दोन हजार आता आपण अपन... बावीसमध्ये आहोत आणि संदीप पाटीलसारखे म्हणजे जे खेळाडू ज्यांची सगळी त्यांचं हयात त्यांची म्हणूया आपण क्रिकेटिंगमध्ये त्यांनी घालवली त्या मंडळींचा पराभव करून राजकारणी ज्यांचा त्याच्याशी त्या क्षेत्रातलं त्या विषयातलं तेवढं कॉन्ट्रिब्युशन नाही अशी मंडळी त्या जागा त्या जागांवर जिंकून येतात कारण त्यांना जिंकून येण्याची क्षमता त्यांच्याकडं जास्त असते पण याच्यामध्ये जे खेळाडू आहेत ज्यांनी खूप काही योगदान दिलेलं आहे त्या खेळासाठी त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होतो याही निवडणुकीमध्ये तुम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर गेलात पण संदीप पाटील तर हरलेच तर आम लोकांमध्ये याच्याबद्दल कुठंतरी एक खंतावले पण असतं की क्रिकेटपटूंना ह्या संधी मिळत नाहीत तर असं का होत नाही की संदीप पाटील की ज्यांनी इतकं क्रिकेटसाठी केलेलं आहे खेळाडू म्हणून आहे प्रशिक्षक म्हणून केले तर त्यांना सगळे राजकीय पक्ष मिळून तुम्ही व्हा अध्यक्ष असं म्हणत नाहीत मी तुम्ही म्हणता हे झालं पाहिजे याच्याशी माझं दुमत नाही मुद्दा त्यातला असं आहे की मतदार मतदान करतोय तो ठरवतोय कोण जिंकून आलं पाहिजे आता याचं उत्तर तुम्ही द्याल की तुम्हाला जिंकण्याची किमया माहिती आहे तुम्ही म्हणजे राजकारण्यांना माझा त्यातला मुद्दा आत्ता संदीप पाटलांपुरता म्हणायचं झालं तर संदीप पाटलांनी एक साधी घातली असती ज्या वेळेला मी फॉर्म विड्रॉ केला त्यानंतर की बघा आपण सगळे एकत्र येऊया माझ्यातला अहंकार म्हणून मी सांगत नाही पण या विषयातली व्यापकता म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या अर्थाने ते एक पाऊल पुढे आले असते तर कदाचित संदीप पाटीलच सर्व मान्य अत्याचार